नोटीस असेल तरच अपात्र ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना असावा असा सुद्धा मुद्दा आजच्या युक्तिवादामध्ये इथे उपस्थित झाला आणखी एक अपडेट आहे तीन जूनला शिवसेनेच्या व्हीपचं उल्लंघन केलं गेलं आणि हे उल्लंघन बंडखोरांनी केलं ती तीन जुलै अशी तारीख असू शकते कारण जूनच्या शेवटाच्या टप्प्याला सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि जुलै महिन्यात बहुमताची चाचणी होऊन अध्यक्षांची निवड झालेली होती प्रशांतकडे आपण पुन्हा एकदा जातोय प्रशांत अपडेट्स काय कपिल सिब्बल सिब्बलांनी पुन्हा तीन जूनच्या त्या व्हीपचा उल्लेख केला तो विधानसभा अध्यक्षांच्या निवडीच्या संदर्भातला होता तर तेव्हा ज्या म्हणजे सुनील प्रभूंच्या व्हीपचं जेव्हा उल्लंघन झालं त्याच्यानंतर ठाकरे गटानं सुद्धा अपात्रतेसंदर्भातल्या नोटिसा या आमदारांना दिलेल्या आहेत तर त्याच्यावरती सरन्यायाधीशांचं असं म्हणणं होतं की इंटरेस्टिंगली दोनही बाजू नबाम रेबिया केसचा उल्लेख अध्यक्षांचे अधिकार कसे महत्त्वाचे आहेत हे सांगण्यासाठी करतायत तर त्याच्यावरती सिब्बलांनी परत प्रतिवाद केला त्यांचं असं म्हणणं होतं की मा आमचं जे सबमिशन आहे ते या याच सगळ्या सं संदर्भातलं आहे की इलेक्टेड गव्हर्नमेंट जे आहे ते टॉपल करण्यासाठी अशा पद्धतीनं हे करून नका म्हणजे तुम्ही एक सरकार उलथवण्यासाठी अध्यक्षांचे जे हात बांधताय ते योग्य नाही आहे हा आमचा मुद्दा आहे आम्ही वेगळ्या केसमध्ये जरी स्पीकरचा अधिकार महत्त्वाचा आहे हे सांगत असलो तरी आमचं म्हणणं जे आहे की तुम्ही केवळ एका नोटिसीमुळं अशा पद्धतीनं जर सरकार पाडायला अध्यक्षांचे अधिकार थांबवून मदत होत असेल तर त्याच्या संदर्भातला विचार करा हे त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्या पाठोपाठ त्यांनी दोन ताजी उदाहरणं दिलेली आहेत राजस्थान आणि गोवा राजस्थानच्या प्रकरणामध्ये आम्ही जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये आलो तेव्हा तेव्हाच्या सरन्या तेव्हा न्यायाधीश अरुण मिश्रा हे डेली हे प्रकरण मॉनिटर करत होते पण जेव्हा गोव्याचं प्रकरण आलं तेव्हा आम्ही वारंवार विनंती करत होतो मात्र तेव्हा आम्हाला तातडीची सुनावणी जी आहे ती मिळालेली नव्हती गोव्यामध्ये पाच लोकांनी साईड जी आहे ती बदललेली होती आणि त्याच्यानंतर ते मर्ज झालेले होते पण हे हे मर्ज किंवा विलिनीकरण जरी झालं तरी काँग्रेस पार्टी मात्र आहे तशीच राहिली म्हणजे गोव्याच्या बाबतीमध्ये केवळ आमदार त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला गेले पक्ष तसाच राहिला मग तेच महाराष्ट्राच्या केसमध्ये का नाही होत हा त्यांचा या ठिकाणी मुद्दा आहे महत्वाचं निरीक्षण नोंदवलंय अध्यक्षांचं महत्व अधोरेखित करताना नबाब प्रकरणाचा दाखला दोनही बाजूंकडनं दिला जातोय त्यामुळे काल जशी त्यांनी एक मिश्किल टिप्पणी केली होती की तुम्ही कोणत्या बाजूने आहात यावरती नबाब रेबिया प्रकरणाचे दाखले तुमच्या तुमच्यासाठी अवलंबून असतात अध्यक्षांचे अधिकार हा सगळ्यात कळीचा मुद्दा या संपूर्ण केसमधला बनलेला आहे आणि त्याच अध्यक्षांच्या अधिकारांवरनं हा सगळा पुढचा युक्तिवाद आता सुरू होतोय धनंजय चंद्रचूड यांनी एक महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलेलं आहे ते निरीक्षण असं आहे की अध्यक्षांचं महत्व अधोरेखित करताना नबाम प्रकरणाचा दाखला दोनही पक्षांकडनं सध्या दिला जातोय पुन्हा एकदा आपण प्रशांतकडे अपडेट घेण्यासाठी जा जाऊया प्रशांत आता नेमकं प्रतिवाद कोण करत आहे सरन्यायाधीशांची टिप्पणी काय समोर येते आहे कपिल सिब्बल यांचाच रिजॉइंडर सुरू आहे आणि पुन्हा एकदा काही का मुद्दे ते मांडतायत त्यांचं म्हणणं की अशा पद्धतीनं आमदार खरेदी केली जातात अध्यक्षांचे अधिकार म्हणजे अध्यक्षांना एका नोटिशीनं त्यांचे अधिकार बांधून ठेवले जातात ते डिस्क्वालिफिकेशनची प्रक्रिया करू शकत नाहीत आणि मग अशा प्रक्रियेतून जर एक सरकार उलथवलं जात असेल तर आपण त्याच्या संदर्भात काय केलं पाहिजे त्यांचं म्हणणं आहे की गुवाहाटी मध्ये बसून अशा पद्धतीनं जर नोटिसा पाठवल्या जात असतील तर ते पक्ष स स्वेच्छेनं सोडल्याचं उदाहरण नाही आहे का म्हणजे एक प्रकारे ते पक्षांतरबंदी कायद्याला लागू होत नाही का म्हणजे शिंदे यांची जी कृती होती की ते गुवाहाटीला गेले आणि तिथून त्यांनी या सगळ्या नोटिसा पाठवलेल्या होत्या पक्षाच्या नियमांच्या बाहेर वर्तन केलेलं होतं तर याच्यामुळं त्यांनी पक्ष सोडल्याचं सिद्ध होत नाही का हे त्यांनी सांगितलेलं आहे सोबतच उपाध्यक्षांनी त्यांना जो दोन दिवसांचाच काळ दिलेला होता त्याचंसुद्धा एक प्रकारे कारण सिब्बलांच्या युक्तिवादामध्ये येत आहे त्यांचं म्हणणं आहे की कारण घटनाच इतक्या वेगानं घडत होत्या आणि त्यामुळं जर त्यांना या गोष्टी घडू गड़ू, घडून दिल्या असत्या तर त्याचे वेगळे परिणाम घडले असते आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच घडत नाहीयेत दोन दिवसांचा वेळ यासाठी दिला होता इतका कमी कारण त्या वेगानं घटना घडत होत्या आणि त्यासाठी अध्यक्षांनी त्या, त्या तेव्हा दोन दिवसांचा वेळ दिलेला होता बरोबर आहे वस्तुस्थिती तेव्हा अगदी समोर दिसत होती आणि त्याचमुळे दोन फक्त दोन दिवसांचा वेळ का दिला गेला नोटिशीला उत्तर देण्यासाठी हा सुद्धा एक प्रमुख मुद्दा शिंदे गटाकडनं उपस्थित झालाय तेव्हा वस्तुस्थिती समोर होती आणि आपल्याला वाटतंय त्यापेक्षा सुद्धा हा मुद्दा प्रचंड मोठा आहे प्रचंड महत्वाचा आहे आणि जर हे असं होणं आपण मान्य केलं तर ते अर्थातच लोकशाहीसाठी धोकादायक आहे ते कुठेही कसंही आणि कधीही घडू शकतं आणि सरकार कोसळू शकतात हे होण्याचा हा केवळ पहिल ही केवळ पहिली वेळ नाही आणि शेवटचीही वेळ नाही कारण जर याला आपण मान्यता दिली तर देशभरामध्ये अशा गोष्टी कुठेही कशाही होऊ शकतात याचा उल्लेखसुद्धा कपिल सिब्बल यांनी आपल्या प्रतिवादामध्ये केल्याचं पाहायला मिळतंय केवळ दोन दिवसांची नोटीस का या विरोधकांच्या प्रश्नाला म्हणजे शिंदे गटाच्या वकिलांच्या प्रश्नाला कपिल सिब्बल यांनी उत्तर दिलं आहे वस्तुस्थिती पाहूनच हा निर्णय घेतला गेला नेमकं काय आहे हे ते, तेव्हा आमच्या समोर होतं कारण आमदार गुवाहाटीमध्ये गेलेले होते ते बंड करणार आहेत हे जवळपास निश्चित होतं या नोटिशीच्या अध्यक्षांच्या नोटिसीचा सुद्धा इथे उल्लेख झाला की जेव्हा अध्यक्षांनी कोणतीही अपात्रतेची नोटीस जारीच केली नव्हती आमदारांच्या विरोधात तेव्हाच अध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव हा गुवाहाटीमधल्या आमदारांनी पाठवलेला होता ते आमदार चौतीस आमदार होते त्यांच्या सह्या होत्या त्यामुळे पुढे नेमकं काय का होणार आहे काळाच्या पुढे जात या आमदारांनी ही कृती केल्याचा उल्लेखसुद्धा कोर्टामध्ये यावेळेला करण्यात आला कायद्यानं निवडून आलेलं सरकार पाडण्यासाठी निर्णयाचा वापर होऊ नये याचीसुद्धा खबरदारी घेण्याची गरज आहे अध्यक्षांचे अधिकार गोठवले गेले आणि निवडून आलेलं सरकार पाडलं गेलं अशी टिप्पणी कपिल सिब्बल यांनी केलेली आहे प्रशांत या सगळ्या आत्तापर्यंतच्या आज घडत असलेल्या युक्तिवादातनं निर्णय एक तर मोठ्या बेंचकडे हे प्रकरण जाईल की नाही याचा तर होणार आहे पण अध्यक्षांचे अधिकार ते नेमके कोणते आहेत ते कोणत्या चौकटीत येतात आणि अध्यक्षांच्या अधिकारासंदर्भात सुद्धा एखादी मोठी टिप्पणी कोर्ट करू शकतं का नक्कीच आत्ता कपिल सिब्बल जो युक्तिवाद करतायत तो या संदर्भातला आहे की अध्यक्षांना जर हटवायचं असेल तर त्यांच्या विरोधातला प्रस्ताव नेमका कसा येऊ शकतो तर अशा पद्धतीनं एक पहिल्यांदा नोटीस द्यावी लागते त्याच्यानंतर तो प्रस्ताव जो आहे तो सभागृहामध्ये पटलावरती मांडला जातो आणि त्याच्यानंतर चौदा दिवसांचा वेळ जो आहे तो दिला जातो आणि त्याच्यानंतर एक तारीख फिक्स केली जाते आणि त्याच्यानंतर हा अविश्वास प्रस्ताव जो आहे तो सभागृहामध्ये मंजुरीसाठी येत असतो तर अशा पद्धतीनं नोटीस जेव्हा बजावली जाते तर त्याच्यामध्ये केवळ नो कॉन्फिडन्स हा मुद्दा जो आहे तो असू शब्द असू शकत नाही तर संदर्भात रिमूव्हल हा हा शब्द त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे आणि त्या अर्थानं हे सगळे बारकावे आहेत अध्यक्षांच्या एकूण अविश्वास प्रस्तावाच्या नोटिसीचे ते कपिल सिब्बल कोर्टाला या ठिकाणी लक्षात आणून देत आहेत आणि त्या माध्यमातून ही नोटीस जी आहे ती कशी चुकीची होती हे सांगण्याचा त्यांचा कोर्टाला प्रयत्न आहे बरोबर अध्यक्षांना दिली गेलेली ही नोटीस होती आणि ती नोटीस अर्थातच कायद्याच्या चौकटीमध्ये बसू शकत नाही गुवाहाटीमध्ये बसून सरकार चालवलं जाऊ शकत नाही लोकांना विकत घेतलं गेलं आणि चालू सरकार होतं ते पाडण्यात आलं असं कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात नमूद केलं आहे नोटिसा कुठे ब कुठून बजावल्या गेल्या तर त्या गुवाहाटीमध्ये बसून बजावल्या बजावल्या गेल्या आणि गुवाहाटीत बसून एखादी व्यक्ती किंवा एखादा गट सरकार चालवू शकत नाही असं कपिल सिब्बलांनी आपल्या युक्तिवादात नमूद केलं आहे अध्यक्षांना हटवण्याच्या नियमांचं नियम नेमके काय काय आहेत अध्यक्षांना हटवण्याचे त्याचं वाचन सिब्बलांकडनं केलं जातंय केवळ अविश्वास या मुद्द्यावरनं अध्यक्षांना हटवता येत नाही राज्यघटनेमध्ये रिमूव्हल हा शब्द वापरला जातो पण तो म्हणजे अविश्वास नाही असं कपिल सिब्बल यांनी नमूद केलेलं आहे त्यामुळे कायद्याच्या दृष्टीनं ही नोटीस असू शकत नाही जी नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात गुवाहाटीमध्ये असलेल्या चौतीस आमदारांनी दिली चौतीस आमदारांच्या सह्या त्या अविश्वास प्रस्तावावरती होत्या त्यामुळे ही ती त्या नोटीस म्हणून ग्राह्य धरली जाऊ शकत नाही असा युक्तिवाद एक प्रकारे कपिल सिब्बल यांनी केलेला आहे त्यामुळे अध्यक्षांचे अधिकार अध्यक्षांना नोटीस कधी बजावली जाऊ शकते आणि एक त्रयस्थ गट ही नोटीस बजावू शकतं का या सगळ्या संदर्भात सध्या कोर्टामध्ये खल होत असल्याचं चित्र आहे काही अपडेट्स असतील तर प्रशांत आपल्या प्रेक्षकांसाठी सांगशील नक्कीच ही जी अविश्वास प्रस्तावाची नोटीस आहे त्याच्या संदर्भातले बारकावे कपिल सिब्बल कोर्टाला सांगतायत आणि आ, कशा पद्धतीनं हे सगळे मुद्दे जे आहेत ते नबामच्या नबाम, नबाम रेबियाच्या निकालामध्ये डिस्कस झालेले नव्हते आणि त्यामुळं त्याच्यावरती खल होणं अधिक विचार होणं हे गरजेचं आहे हे सांगण्याचा कपिल सिब्बल यांचा प्रयत्न आहे म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये या केसच्या अचूकतेचा प्रश्न उद्भवत नाही असं सरन्यायाधीशांचं म्हणणं आहे म्हणजे नबाम रेबिया केसचा जर निकाल जसाच्या तसा आत्ता लागू केला तर तो शिंदे गटासाठी फायद्याचा आहे पण या केसच्या अचूकतेचा प्रश्न उद्भवत नाही महाराष्ट्राच्या बाबतीत असं मगाशी जे सरन्यायाधीशांचं मत होतं त्याच्यानंतर आपण हे एकापाठोपाठ एक कपिल सिब्बल यांचे काउंटर आर्ग्युमेंट या ठिकाणी बघतोय आणि त्या काउंटर आर्ग्युमेंटमध्ये त्यांनी एकतर आधी त्या अविश्वास प्रस्तावाच्या नोटिशीचा घटनाक्रम सांगितला की आधी तर मुळामध्ये त्यांनी म्हणजे जोपर्यंत डिस्क्वालिफिकेशन सुरू पण झालेलं नव्हतं त्याच्या आधीच त्यांनी ही नोटीस पाठवलेली होती आणि त्याच्यामध्ये त्या नोटिशीमध्ये हा उल्लेख केलेला होता की रिफरेंड युअरसेल्फ फ्रॉम डिस डिस्क्वालिफिकेशन म्हणजे तुम्ही अपात्रतेच्या अशा कुठल्याही कारवाईपासून दूर रहा तर जेव्हा ही परिस्थितीच उद्भवलेली नव्हती त्याच्या आधीच त्यांनी हे कसं काय ग्रहित धरलेलं होतं हा एक त्यांनी या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला आणि आता पाठोपाठ हे सगळे मुद्दे जे आहेत प्रक्रियेसंदर्भातले अविश्वास प्रस्तावाच्या नोटीसी संदर्भातले तर हे नबाम रेबिया केसमध्ये डिटेल डिस्कस झालेले नाही आहेत आणि त्यामुळे त्याच्यावरती अधिक खल होणं हे गरजेचं असल्याचं कपिल सिब्बल म्हणतात बरोबर आहे हा युक्तिवाद आता पुढे कसा सरकतोय आणि सरन्यायाधीश काय टिप्पणी करतायत या अपडेट्सकडे आपलं वेळोवेळी लक्ष असणारच हे जोरदार प्रतिवाद सध्या कपिल सिब्बलांकडनं सुरू करण्यात आलाय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट